महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्यावर आक्षेपार्ह असे वक्तव्य केले. त्याचदरम्यान उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून महात्मा ज्योतिराव फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था निर्माण झाली आहे. राज्यातील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करत मंगळवारी पार्क चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान कोश्यारी आणि चंद्रकांत पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळेस आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट होताना दिसून आली. भाजपाच्या नेत्यांनी महापुरुषांच्या कार्यावर बेताल वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्राचा सामाजिक समतोल बिघडलेला आहे, म्हणून राज्यातील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे शासनाकडे करत आहोत, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी दिली. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं महाराष्ट्राचे दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी, तसेच महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात सातत्यानं वक्तव्य करत असल्यानं आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही निदर्शनं इथं करतो आहे. तसेच ह्या राज्याचे शिक्षण व उच्च मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील, तसेच महात्मा फुले यांच्याविषयी जे भीक मागून आम्ही शाळा संस्था चालवल्या अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य केलेलं आहे. या वक्तव्याचं मी पहिल्यांदा सोलापूर शहर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतोय. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवरायाचा आहे. आता खरं युद्ध चालू झालेलं आहे या देशामध्ये. आरएसएस संघाने ही चालवलेली चाल आहे, याला बहुजन आता जागा झालेला आहे. मी परत एकदा भीमा कोरेगावची प्रचिती इथं येईल अशा पद्धतीची भूमिका मांडतो. त्यावेळेस 500 महारांनी 5000 पेशव्यांचे मुंडके, 28000 पेशव्यांचे मुंडके कापले होते. आता कोट्यांनी बहुजन समाज आहे इथं. या देशातले 3% जे आरएसएस संघाचे हापचड्डीवाले आहेत, राहिलेले 1.5%, बाकीचे 1.5% परदेशात आहेत. ह्या 1.5% लोकांना वाटत असेल की आपसात भांडण लावून काहीतरी खुरापशी करून सत्ता हातात घेऊन ह्यांना संपवण्याची भूमिका, बहुजन वाद संपवण्याची भूमिका, बहुजन नायकांना बदनाम करून आमची डोकं फिरवण्याची भूमिका. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.